नमस्कार, मी डीटी आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आताच सबस्क्राइब करा। रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। ना जिंदगी की खुशी ना मौत का गम, ना जिंदगी का खुशी ना मौत का गम, जब तक है दम तब जय भीम कहेंगे हम। जय भीम, जय भीम। भारतीय संविधानाचे शिल्पकार, क्रांतीचे जनक, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 133वा जयंती महोत्सव भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा आणि उपशाखा तसेच तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी रामदास मोरे माजी अध्यक्ष बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। यावेळी स्वागत अध्यक्षपदी दाम दर गव्हाणे, कार्याध्यक्ष तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड भीमराज जाधव, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांची उपस्थिती होती। हा जयंती महोत्सव तळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी 11 वाजता तळा शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समता सैनिक दलाचे जवान व उपस्थित भीम अनुयायी यांच्या वतीनं महामानवाला मानवंदना देण्यात आली। यावेळी परेड संचलन प्रशांत माळी, समता फोर्स कमांडो डिव्हिजनल ऑफिसर व विशाखा प्रवीण कासारे, मेजर समता सैनिक दल मुंबई व स्थानिक पातळीवरील महिला आणि पुरुष उपस्थित सैनिक यांनी केलं। यानंतर कार्यक्रमस्थळी मानव आदर्शांच्या प्रतिमांचं पुष्पपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। बुद्ध पूजापाठ संस्कार उपाध्यक्ष नरेश मोरे, जनार्दन गायकवाड माजी श्रामनेर बौद्धाचार्य, सर्व उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत घेण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम लोखंडे यांनी केले। यावेळी रामदास मोरे यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2024 मिळाल्याबद्दल तिन्ही संस्थेच्या वतीनं त्यांना सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, कुमुदिनीताई चव्हाण, श्री संजय कदम आदी मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी येऊन महामानवाचं दर्शन घेतले। यावेळी शालेय विद्यार्थिनींनी आपल्या गीतातून महामानवांना गीतांजली वाहिली। यावेळी भीमराज जाधव, धर्मेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या दरम्यान तळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरिता 1,00,000 रुपयांचे धम्यदान उपस्थितांकडून जाहीर करण्यात आले। दुपारी 12:30 वाजता महामानवाला अभिवादन करण्यासाठी बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी देखील बुद्ध भीम गीतांचा सुरेल संगम साधण्यात आला। हा कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना भोजनदान करण्यात आलं। दुपारी 3:30 ते 6:30 या वेळेत कार्यक्रमस्थळ ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भीम अनुयायांनी DJ खालूबाजांचा तालावर चांगलाच ठेका धरला होता। लेझिम बाणा, बनाठी व तरुणाईनं संपूर्ण बाजारपेठेत भीम जल्लोष साजरा केला। शेवटी तळा नगरपंचायत कार्यालय येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून सर्वांच्या उपस्थितीत स्मरण तय घेण्यात आले व कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश गायकवाड यांनी केले तर आभार धनराज गायकवाड यांनी मानले। या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा व उपशाखा तसेच तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था रजिस्टर रायगड या तिन्ही संस्थेचे हजारो सन्माननीय सभासद बंधू भगिनी, समता सैनिक दलाचे जवान व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।